वागदरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने 2 दिवसीय जयंती महोत्सव संपन्न. वागदरी तालुका तुळजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने 27 व 28 एप्रिल 2024 रोजी 2 दिवसीय जयंती महोत्सव संपन्न झाले असून शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने गावातील मुख्य रस्त्यावरून सवाद्य भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रतिष्ठान करून हबप कृष्णा संजय काकडे महाराज तुळजापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत मिटकर नूतन उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव आदींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तेजाबाई शिवाजी मेटकर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी मेटकर गुरुजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार पवार हे होते. या प्रसंगी शिवाजी मेटकर गुरुजी कृष्णा काकडे महाराज प्रशांत मेटकर आदींची प्रबोधनपर भाषणे झाली. यावेळी भालचंद्र यादव किशोर सुरवसे बाळू पवार दत्ता पाटील प्रमोद सोमवंशी संजय काकडे विश्वनाथ पाटील जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी ठीक 4 वाजता जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संदीपान वाघमारे उपाध्यक्ष दत्तू वाघमारे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सचिव गुरुनाथ वाघमारे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रात्री 10 वाजेपर्यंत गावातील मुख्य रस्त्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक काढून या जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत वागदरी हंगरगा आष्टा येडोळा सराटी आदी गावातील लेझिम पथकासह गावातील बौद्ध उपासक उपासिका ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी लिहिलं, जगाच्या कल्याणा संतांची विभूती. आता जे काही महामानव आपल्यावर होऊन गेले, ज्यांनी काही आपल्यावरती उपकार केले, त्यांचे कार्य सगळ्यांच्या अविरत आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे. आणि तसं जर पाहायला गेलं आता एवढा मोठेपणा आहे की अख्खं भारत ज्यांच्या राज्यघटनेवर चालतं, ज्यांनी अख्खी राज्यघटना लिहिली, ज्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या वरती पूर्ण जे काही आपलं देश चालतं त्याच्यावर मात्र संदेह करण्यासारखं काहीच नाही. या आपण लोकांनी आपण या समाजाबद्दल काहीतरी गैरसमज निर्माण केला आहे. ज्यावेळेस देवाने मनुष्य देहाला आपल्याला यावेळेस जन्माला घातलं त्यावेळेस मनुष्य आणि बाई पुरुष आणि स्त्री या दोन्ही जाती फक्त मनुष्याने जन्माला घातल्या. पण जे काही धर्म आता काहीतरी समाजाच्या व्यतिरिक्त जे काही मनांच्या लोकांमध्ये काहीतरी मनोभावना आहे, काहीतरी वाईट गोष्टी आहेत, त्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी जिथं धर्म वाईट मार्गाकडे चाललाय, जिथं एकमेकापासून तुटत चालले आहेत, लोकांची मनं एकमेकापासून फकत चालले आहेत, त्यासाठी जे काही आपले समस्त ग्रामस्थ जे काही वागदरीचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, जे भीम जयंती मंडळ उत्सव कमिटी असेल, त्या लोकांचं कार्य हे अविरत आहे. आणि ते कार्य सुद्धा पूर्णच जर तसं जर पाहायला गेलं तर मी बाहेरगावी कीर्तनाला गेल्यानंतर सांगत असतो, आपल्या गावाची जे काही परंपरा आहे आपल्या ज्या गावात. विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड, एबी न्यूज तुळजापूर, धाराशिव.